आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उद्या दिनांक 26 मार्च रोजी होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी काय भूमिका घेतली पाहिजे, कसा प्रचार केला पाहिजे व आगामी निवडणुकीची काय असेल रणनीती याविषयी आमदार अतुल बेनके यांनी काय आवाहन केले याचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी, पाहूयात. नमस्कार, जय शिवराय. उद्या 26 तारीख दुपारी 4 वाजता शिवगिरी मंगल कार्यालय येथे आपले विभागाचे माजी खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अजितदादा पवार साहेब, दिलीप फडसे पाटील साहेब, खेड आळंदीचे मतदारसंघाचे आमदार आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील, हडपसरचे आमदार आदरणीय चेतन तुपे पाटील, त्याचबरोबर विलास तांडे आपले भोसरी विधानसभेचे आपले नेते, त्याचबरोबर शिरूर हवेलीचे आपले नेते आदरणीय दादा पाटील फराटे या साही तालुक्यातले प्रमुख कार्यकर्ते या प्रवेश प्रसंगी उपस्थित राहणार आहे. मी जुन्नर तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेते कार्यकर्ते यांना मी विनंती करतो की आपणही उद्या म्हणजे 26 मार्चला दुपारी 4 वाजता शिवगिरी मंगल कार्यालय इथे बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी नम्रतेची विनंती. उद्याचा दिवस हा शिवाजीदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाल्यानंतर महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांची नेतेमंडळींच्या उपस्थितीमध्ये निश्चित प्रकारे ती घोषणा होईल आणि पुढची लोकसभेची निवडणूक आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील हे खूप प्रचंड मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. तरी या सोहळ्याला आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो. धन्यवाद. जय शिवराय.